जोर जरा फटाके फुटत आहेत, मी रोन काय कोणाची तरी बघू, दिसतं का? दिसलं तर थोडस कव्हर करेन. तुमचं जे काही टेन्शन आहे किंवा टेन्शन म्हणजे काही असेल, जो चिडचिडपणा किंवा आपल्या घरातल्या कामामुळे जो थकवा असतो ना, राऊंड मारून आले. ढोकळा केला, आज शनिवार आहे, श्रावणी, तर इकडे फुटणी करून फुटणी तयार केली. तर शक्यतो फॉल बिडिंगला पण देतात, फक्त मी फॉल लावते, बिडिंग करते. आणि दुसरी जी आहे मस्त छोटासा ब्लाऊज आहे, किती एज आहे, 4 का 5 वर्षाचा, खूप सुंदर आहे की भाई, बघा ना किती. व्हिडिओला सुरुवात करते, वरती आले मी. आज शनिवारचं थोडंसं रुटीन दाखवणार आहे, काहीतरी मिरवणूक चालले, आवाज येतोय, टेरेसवर फिरते. कामाचा लोड असला तर मी थोडा वेळ तरी काढते, आणि 15-20 मिनिट नाही, अर्धा तास तरी वरती फिरते. आवाज बिलकुल नाही येणार आहे, कुणाचा काय कार्यक्रम चाललाय माहिती नाही, पण जोरदार आवाज येतो, बघूया काय. जोर जरा फटाके फुटत आहेत, मी रोन काय कोणाची तरी बघू, दिसतं का? दिसलं तर थोडंसं कव्हर करेन. तर वरती मला वाटतं 6:30 वाजलेत, सगळं आवरून झालंय, म्हणजे जे काही होते ड्रेस शिवायचे शिवून झालेत. ले चला थोड्या वेळ तरी फिरूया. वरचा मी तुम्हाला जे आवाळाच्या छटा दाखवते, किती सुंदर दिसते असं पूर्ण इकडून पूर्ण आवाळ आहे. हा वातावरण तुम्ही असं पहा, पूर्ण लक्ष त्याच्यातच, तर बाकी काही आठवणार नाही. हे किती मस्त दिसतं, इकडे झाड आहेत, हे बघा किती सुंदर हा असा व्ह्यू दिसतो. तर असं कुठं असेल, असतंच कुठं असेल काय, सगळ्यांच्या घराजवळ असतं टेरेसवर. हां, बिल्डिंगमध्ये असलं तरी तुम्ही टेरेसवर गेलं तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल, गावात असतील तर गावात तर प्रश्नच नाही. तर या वेळेस थोड्या वेळ तुम्ही आरामात बसा, काही विचार करू नका, फक्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. हे जे दिसतं वातावरण ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल तुमचं जे काही टेन्शन आहे किंवा टेन्शन म्हणजे काही असेल, जो चिडचिडपणा किंवा आपल्या घरातल्या कामामुळे जो थकवा असतो ना, असं तुम्ही बसलं आणि अशा ठिकाणी पाहिलं ना, खूप फ्रेश वाटतं. हे माझा अनुभव आहे, तुम्ही हे ट्रिक्स वापरू शकता. राऊंड मारून आले, ढोकळा केला, आज शनिवार आहे, श्रावणी, तर इकडे फुटणी करून फुटणी तयार केली, आणि थोडीशी शेवायची खीर केले, एक प्लेट आहे. आणि इकडे चेक केले झाले की नाही बरोबर, आणि इकडं दुसरं आहे, दोन्ही केले नॉर्मल, बाकी पण स्वयंपाक आहे. आणि ह्याच्याबरोबर मस्तपैकी मी टमॅटो, खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी केले. तुम्हाला जर रेसिपी अशी आवडत असेल तर नक्की सांगा, मी दाखवेन कसं करते, साध्या पद्धतीनेच करते. तर हे साखर हे केलेले, ते ह्याच्यावरती घालून घेते. म्हणजे चला आता सुरुवात केली, म्हणजे दाखवूया थोडंसं. आणि हे जे फोडणी केले, मी कढीपत्ता पण टाकते ॲक्च्युली, तुम्ही करून बघा छान लागतं. आणि हे जी फोडणी केले त्यातच मी आता ह्याच्यात काय टाकलं, जिरे, मोहरी, थोडीशी मोहरी जास्त टाकले, कोथिंबीर. कधीतरी मुलांना कंटाळा येतो, मग जेवणाबरोबर हे असलं तरी चालतं, कधी कधी संध्याकाळी नाश्त्यासाठी पण छान लागतं. मस्त दिसाला ना कलर, नॅचरल हळदीचा कलर. आणि ह्याच्यावर आता ही सगळी जी फोडणीची आहे ते पसरवून देते व्यवस्थित, खूप छान लागत आहे. कढीपत्ता कोणी टाकत नसेल पण मी टाकते, तर सगळीकडे पसरवून देते. चालेल चाल, आपण फोडणीसाठी जे फोडणी करतो कशाला, डाळीला झालं किंवा असे काय पदार्थ बनवले, जसं आता ढोकळ्याला केले, इकडे केले, तर चटणी जेव्हा करतो ना, ही चटणी बनवली मी मिक्सरच्या भांड्यामध्ये, मिक्सरच्याच भांड्यात बनवणार. आता कुठं वरवंटान पाटा बिटा आहे, तर ही जी ढोकळ्याला केलं होतं ना फोडणी, त्यातच परत केलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे भांडं थंड होऊ द्यायचं आहे चांगलं, आणि चटणी टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, दुसरं भांडं करायची गरज नाही, किंवा हे आता चटणी आपणाला कुठल्या तर पातेल्यात घ्यावं लागेल, मग परत वरून फोडणी टाकावं लागेल. तर हे भांडं थंड झालं की ह्यात ही चटणी ओतून द्यायची. विचारते सरांना काय वाटतंय, बोला. भूक लागली. भूक लागली,
किती वाजले? 8 वाजले. बघा, व्हिडिओमुळे चांगलं चांगलं खायला मिळायला लागले. लोकांना वाटेल खरंच मी काय बनवत नाही, व्हिडिओ साठी बनवते. थोडंच रेसिपीचं चॅनल आहे माझा. असलं तरी काहीतरी चांगलं चांगलं खायला मिळत ना. म्हणजे आधीपासून चांगलं करत नाही असं म्हणणं का? नवीन 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 हे का नवीन आहे का? ढोकळ्याची चटणी नवीन आणि रिपीट रिपीट हे असंच असतं सरांचं. किती करा, थांबा शेवायची खीर जरा गरम करून घेते. सकाळी सकाळी दिले ना, आज शनिवार आहे श्रावणी म्हणून उपास करत नाहीत, तरी दिले मी खीर बनवून. उपास काय नाही करत, भरपूर व्यायाम करायचा खायचं. हा, भरपूर व्यायाम करायचं खायचं, त्यामुळे उपास करायचं नाही असं सरांचं स्पष्ट मत आहे. देवाचं पाया पडलं ना देव काय बोला. उपास काय नाही करायचं, उपास करून काय होणार आहे? आधी पोटो बघ, आधी पोटो बघ. चला चटणी घेऊन चला, हे गरम करून घेते. सरांना नाही जमत उपास करायला. असं नाही, काय उपास केल्याने देव पावतो असं नाही. मग देवासाठी थोडंच उपास करतात. आपली एक श्रद्धा असते देवावरती म्हणून करायचं हे असं असतं. असं मस्त पैकी ढोकळा झालाय. हे बघा जाळी मस्त झालाय, सॉफ्ट झालाय का ते दाखवते. झालंय सॉफ्ट, झालंय जमलंय. चवीला कसं झालंय आता विचारते. माझं सगळं आवरून झालंय. एक नऊवारी शिवायचे, किचन आवरलंय, दूध तापून ठेवलंय. तर एक अर्धा तासात थंड झालं तर ठीक आहे, नाहीतर झाकून ठेवते. भाजी काढून ठेवले सकाळसाठी, बाकी सगळं आवरलेले भेंडे. तर किचनमधलं सगळं आवरलं. एक नऊवारी शिवायचे आणि थोडेसे कपडे द्यायचे जे घडी करून ठेवते. म्हणजे रेग्युलर हे माझं जे सवय आहे की उद्याचं जे आहे ते आदल्या दिवशी सगळं आवरून ठेवायचं. थोडंफार जास्त नाही पण एक प्लॅनिंग असतं डोक्यात, त्याप्रमाणे करावं लागतं. पण जे ड्रेसेस घ्यायला येणार आहेत त्यांचे ड्रेसेस बॅगेत घालून ठेवते की सकाळी ते घेऊन जातील. सकाळी म्हणजे उद्या दिवसभरासाठी कधीही चालेल. चला लाईट बंद करते आणि बाहेर जाते. अंधार आहे, जिथं नाही आहे तिथं लाईट बंद करते. बॅक कॅमेराने दा हे सगळं आता आवरते आणि बॅगेत भरून ठेवते. होते ह्या ब्लाउजेसचे, ब्लाउजेस खूप छान बसले फिटिंगला. इथे बोलली अजून आलीच नाही घ्यायला, कारण थोडंसं काय होतं. हां बर, हे जे फुल केलं होतं ना त्याला थोडंसं काय पॅक करायचे होते. आता घालून ठेवते कारण हे सकाळी उद्या दिवसभरात कधी येतील. त्यावेळेस ही बॅग त्यांची जे दिलेली असते त्यातच भरून ठेवायचं. आले की त्यांना पटकन द्यायचं कारण घाईत असतात. हे दोन्ही त्याचे ब्लाऊज पीस होते ह्या ह्याचे, म्हणजे जे मी शिवले ना त्या साडीचे, तर तेही त्यातच शिवून देते. आणि दोन्ही साड्या ना फॉल बिडिंग केलं आहे, कारण ब्लाऊज दे तर शक्यतो फॉल बिडिंगला पण देतात. फक्त मी फॉल लावते, बिडिंग करते आणि दुसरी जी आहे हुक लावणार आहे किंवा तेही त्याही करतात खूप वर्षापासून. तर आत्ता ही त्यांची बॅग रेडी आलं की हे असं उचलून द्यायचं. हे इकडं इथे जागा आहे, पिशव्या ज्यांचं झाले त्यांचे ह्या इथं ठेवते. जे दुसऱ्या दिवशी द्यायचे ते इथं ठेवते, आतल्या रूममध्ये नाही ठेवत, इथं कोपऱ्यामध्ये. आणि ही साडी ह्याचं फॉल लावून ठेवलं आहे. कशा पद्धतीने असं लावते खाली फॉल मी आणि वरचं ते आल्यानंतर लावून देतात. आणि ही पण साडी फॉल बिडिंग झाली तर हे काढून ठेवते. चला आता मी तुम्हाला आतलं थोडंसं काय झालं बघा. हे मापाला दिलेलं ब्लाऊज राहिलंच, किती केलं तरी ना गडबड होते. हे कसं आहे, आपण हे जेव्हा काम करतो किंवा कुठलंही काम करतो तेव्हा ह्या गोष्टी आवर्जून आपणाला करणं गरजेचं आहे. माझं सगळं आवरून झालं आहे आता, म्हणजे किचन बिचन सगळं सगळं झालं आहे आणि दात पण घासून झालेत. फक्त आता रेग्युलर रात्रीचे दात घासायचे आहेत कारण मी कंटाळा करायची, त्यामुळे मला थोडासा त्रास झाला मध्ये. पण हे तुम्ही सवय ठेवा. छोटी झोपली, सरपण झोपलेत. किती वाजलेत? बरोबर 10 वाजलेत. अर्धा तासात मला वाटतं माझं शिवून होईल. शिलाईची रूम बघू चला कसं पसारा आहे. माझ्या शिलाईच्या रूममध्ये दाखवते, जास्त पसारा नाही आहे. काही साड्या आलेत जे आज देऊन गेलेत मैत्रिणी, ह्याचे खास वेगळे डान्ससाठी श्रावणी सेलिब्रेशनसाठी ड्रेसेस शिवायचे आहेत. तर ते ड्रेस डान्स तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. मस्त ड्रेस साड्यांचे शिवणार आहे. 2-3 दिवस घोकलो आम्ही, हे असं शिवू तसं शिवू तसं शिवू असं शिवू, फायनली साड्यांचेच शिवायचं ठरलं. पण एक उपयोग होतो आपल्या साड्यांचा की ज्या वापरण्यात नाही आहेत लाईट लावते आधी. आपण कंटाळा केलो साड्यांच्या, म्हणजे ज्याचे डबल डबल कलर आहेत त्याचे ड्रेसेस शिवून घेतो. तर नवीन एक ड्रेस आहे, तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ बघायला भेटेल. खूप सुंदर असा ड्रेस झालाय, 1 पीसच आहे पण त्याच्यावर काहीतरी वेगळं हटके असं शिवलंय.
हे पण काढून घरी करून ठेवते। बरंच एका साडीमध्ये मला वाटतं साडी पण मोठी होती, परत काय होतं ओढणी बिढणी असं खूप छान असं काय 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 केलंय त्याच्यामध्ये। एका साडीमध्ये दोन बसायचे, ह्यावेळेस तीन बसले, तीन तीन पॅटर्न बसले, ते पण फ्री साईजमध्ये। मला वाटतं साडी विथ ब्लाऊज काढलंच नव्हतं त्याने, की काढलेलं नसेल काढलं म्हणून तरी बसला। खूप छान असा हे केलं। तर हे आज शिवलेले ड्रेसेस आहेत, हे आता रात्रीचे घडी करणार आणि हे डायरेक्ट कपाटात ठेवून देणार। जेव्हा त्यांना हे करायचं तेव्हाच ते बाहेर काढणार, फिनिशिंग फिटिंग बघायला किंवा आता शिफ्ट करताना। तर हे चला, हे झालं आवरून की मग नऊवारी शिवायला सुरुवात करते। कटिंग नऊवारी पण अर्धी झाली, दाखवते मी तुम्हाला। खूप कलर कॉम्बिनेशन बघितलंय तुम्ही, तो कलर काय कॉम्बिनेशन चांगला आहे सांगते, दरवेळेस सांगतेच मी। कारण काय झालं ते काय आहे तर जे शिवलेले आहेत ना ते जे द्यायचे ते बॅगा भरून ठेवते, आणि जे शिवलेले आहेत ते नंतर द्यायचे आहेत, आठ म्हणजे पाच सहा दिवसाने सात आठ दिवसाने असे काय असतील त्या घडी करून कपाटात ठेवून देते। म्हणजे ह्या इथे शिलाईच्या ह्याच्यात म्हणजे ते लक्षात राहतं की हे आजच असं शिवून झालंय, ते उद्याच असं शिवणं आहे। तर चला आधी ठेवून देते मी, वरचा कप्पा पूर्ण जे ड्रेसेस शिवते ते ठेवलेले आहेत, आणि बाकी कटिंगचे थोडेफार इकडे सगळे अस्तर असतात, थोडे शिवलेले इकडे आहेत। आणि मापाचं काय झालं, जसं जसं आठवतं तसं तसं सगळ्या गोष्टी आवरून घेते मी। पण हे सगळं आवरलं की सकाळी उठलं की मला खूप बरं पडतं, नंतर काय असतं नुसतं आपलं घाई इकडं शोध तिकडं शोध, ते करण्यापेक्षा जे शिवायचे ते कपडे काढून ठेवायचं आणि जे शिवले ते व्यवस्थित शिस्तीत ठेवायचं। आता ह्या आलेल्या साड्या गागा म्हणजे पर्स आहे ते जे वापरण्यात वर लागतात ते दोन इकडे ठेवते बाकीचे तिकडे ठेवते। जे शिवायचे किंवा आलेले साड्या आहेत दुसऱ्या त्या त्या कप्प्यात ठेवते आणि शिवलेले इकडे ठेवते। म्हणजे लक्षात राहतं एका दिवस इकडची वस्तू तिकडे गेली की गडबड होते, त्यामुळे हे असं ठेवायचं। आता नऊवारी दाखवते। हा खाणाचा कपडा आहे, त्याच मी नऊवारी शिवत आहे। तर चालेल चला ती तुम्हाला ते दाखवते मी काय काय याचं कसं कसं करून ठेवलंय नऊवारीचं खूप पर्यंत आलंय। मस्त छोटासा ब्लाऊज आहे, किती एज आहे 4 का 5 वर्षाचा, खूप सुंदर आहे की भाई बघा ना किती सुंदर दिसते। शपथ इतकी आवडली आहे ना, हा कलरच खूप छान दिसतोय। तर ह्याचा हा तयारी काय, हे शाही मस्ताने तयार करून ठेवलंय प्लेट। इकडे नाडी आहे आणि परत मेन बेस हे काय आहे, एक मिनिट, हा पदर आहे आणि हा का आहे बाबा, हा काष्टा आहे, हे कमरेचा बेल्ट आहे आणि हे अस्तर आहे। हे असं आवरलंय तर आता शिवायला घेते। कुंत्री भुकतात, कुणी असून असं सोपतीला कुत्रे असतात, सगळे एवढ्या लवकर झोपत नाहीत, 12 वाजवतात, पण मी 11 पर्यंत करते। तुम्हाला वाटेल मी रात्री पण शिवते का, रात्री शक्यतो शिवत नाही, जेवल्यानंतर एखाद्या वेळेस शिवते, पण जेवण वेळेवर करते म्हणजे 8-8 पर्यंत, जास्त उशीर करत नाही। पण हे आता का आहे, श्रावण आहे, रक्षाबंधन आहे गणपती, त्यामुळं हा महिना रात्रंदिवस बघायचंच नाही, शक्यतो दिवसभरचे जे आहे तेवढे कव्हर करते आणि 11 झोपायचं कोशिश करते। आत्ता वाजलेत तो बोलता बोलता 15 झाले, तर मला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल, कारण पूर्ण सेट तयार आहे। हा कमरेचा बेल्ट आहे ह्याचा, पण हा ब्लाऊज खराच खूप आवडला, हा स्टॅच्यूला घालून दाखवेल। तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल गणपतीसाठी तुमच्या छोटीसाठी देऊ शकता, पण बघा ना काय जबरदस्त दिसतात, खूप फॅशन आहे आता याची, म्हणजे एक दिवस आड हे असे ब्लाउजेस येतात। तर हे काढून ठेवते बाजूला, हा लटकन पण केलंय कारण मुलींना खूप छान असतं। ऍक्च्युली ह्या बॉर्डरची करायची होती पण ह्याच केलंय। आता नऊवारी शिवायला घेते। बाकी अगर गणपतीसाठी काही ऑर्डर करायचं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण ऑलरेडी फुल पॅक चालू आहे सध्या, 15 तारखेपर्यंत आहेत, पण तुम्हाला पोचले पाहिजे। जवळचे असतील त्यांना मी काही करून इथले तो देईन,
पण जे लांबचे असतील त्यांना कुरिअर करणं किंवा पोस्टाने पाठवणं हा सगळा गोंधळ आहे. जेवढे मला फोन आले जितके आहे, कुरिअर कोणाकोणाला परवडत नाही, कोण पोस्टाने पाठवते, जसं ज्यांचं आहे तर मी सगळ्यांना आधीच सांगितलं आहे. आणि वेळेत कोणी पाठवलं आणि माझ्याकडून नाही झालं तर वाईट वाटेल. म्हणून इतक्या सगळ्या व्हिडिओमध्ये मला वाटतं 8 दिवस झालं व्हिडिओमध्ये मी एक चीज सारखी सांगते की श्रावणासाठी म्हणजे सणासाठी रक्षाबंधन आणि का गणपती ह्याच्यासाठी अगर ड्रेसेस हवे असतील तर लवकरात लवकर सांगा. तर आजचा व्हिडिओ मी असंच इथे संपवते. थोडंसं मी संध्याकाळचं रुटीन नाही आहे, असंच चालू केला होता मी व्हिडिओ. काहीतरी वेगळं मला बनवायचं होतं पण ते तर झालं नाही. म्हणजे आवडते कसं, कारण संध्याकाळी रात्रीचं पण असं वाटतं की बाबा नाही, कामापेक्षा आपलं बाकी गोष्टी महत्त्वाच्या असतात का. तर मी सध्याच्या तर ह्याच्या स्थितीत आहे की जितकं जमेल तितकं मी माझ्या कामावरती पूर्ण फोकस करते आणि लक्ष देऊन काम करते. म्हणून इतके ऑर्डर हे होतात. त्रास होतो का असं बऱ्याच जणांना वाटत असेल तर खरंच सांगते, अगर तुमच्या आवडीचं काम असेल, तुम्हाला आवडत असेल मनापासून, तर त्याच्यात त्रास होत नाही. पण आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे व्यवस्थित. असं नाही की का आवडतं आवडतं म्हणून दिवस आणि रात्र ते नाही करू शकत, बाकी गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ थंड थंड आणि स्लो होता असं मला पण वाटायला लागलं आता. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. चालेल, धन्यवाद.